या ठिकाणी आपण बघूया रोटरच कसं आपण काढायचं आहे, कसा जोडायचा आहे, त्याला रोटर काही ठिकाणी वाटी पण म्हणतात, त्याचा वापर आपण बिया टाकण्यासाठी केला जातो, त्याचं सिलेक्शन कसं करायचं आहे ते आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, त्याचं ऑप्शन फक्त फिरवून बघायचं आहे किती बिया उचलत आहेत, दोन तीन बिया उचलत आहेत, कोणतं आपल्याला पाहिजे ते आपण याच्यामध्ये लावू शकतो, आपण सध्या आधीचा रोटर आहे तो कसा काढायचा आहे, दुसरा कसा जोडायचा आहे हे आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। हे पक्कडच्या सहाय्याने इथं चेन लॉक आहे, इथं चेन लॉकला एका साईडला कट राहतो, त्या कटचं जे शेवट राहतं असं फक्त दाबायचं आहे त्याला, याचं चेन लॉक निघतं, त्याचं चेन लॉक निघल्यानंतर फक्त फ्रंट कडी असते ती काढायची, चेन लॉक बाजूला निघतं, चेन लॉक निघण्यात चेन निघते याच्यातली, चेन निघल्यानंतर आपण इकडून एक नट राहतो तो काढायचा आहे, आता निघत होतो काढूया, या ठिकाणी दुसरा पाहिजे ते आपण रोटर लावू शकतो, त्याच्यामध्ये रोटरवर नंबर लावलेले राहतात, पण सगळ्यात कसं आपण बियामध्ये खूप समजा बघितलं आपण कोणतं लावायचं आहे त्यानुसार आपण लावू शकतो, कोणता पाहिजे तो लावू शकतो, या ठिकाणी आता हे लावून बघूया आपण, याच्यामध्ये आतमध्ये बुश राहतात, तर बुश जागच्या जागीच पाहिजेत, याच्यामध्ये टाकायचं आहे रोटर असं बार आहे चौरस ॲडजस्ट करून लावून टाकायचं त्याला, वॉशर राहतं साईड ना तर ते लावून टाकायचं आहे, फुल टाईट करायचं, आता तुमचं चेन लावून घ्यायची फक्त, चेन लावून झालं की मोठी पेरण्यासाठी रेडी, चेनला काय फक्त चेन लॉक काढून लावायचं एवढंच फक्त आहे, तर त्या उघडच काय नाही, 5 मिनिटं भरपूर झाले याला चेंज करण्यासाठी, नवीन जरी माणूस असेल तरी, सुरुवातीला वापरण्यासाठी जर थोडी अवघड वाटू शकते मशीन, कारण कोणत्याही मशीनची सेटिंग सुरुवातीला अवघडच वाटते, एक दोन तीनदा आपण वापरायचं केला की सोपं वाटून जातं ते, अशा प्रकारे चेन लॉक लावून टाकायचं, त्याला खच राहते एक असं घ्यायचं याच्यामध्ये बसवायचं आणि पक्कडच्या सहाय्याने एक साईड असं दाबून जा, अशा प्रकारे रोटरायचं आपण बदलू शकतो।